तर आज दुर्दैवाने सोलापूर दक्षिणमध्ये वांगी ह्या गावात काम करणारा एक मजूर जो चालत ग्वाल्हेरला गेला, जो 22 मार्चला वांगीमध्ये आला होता, तो वांगीमधनं निघून मोहळला आला, मोहळवरनं ट्रक पकडून तो ग्वाल्हेरला गेला आणि ग्वाल्हेरला त्याची तपासणी केला असता तो पॉझिटिव्ह आढळलेला आहे. वांगीमध्ये जवळजवळ 500 घरांना आता क्वारंटाईन करून त्यांचा तपास केला जाणार आहे. यात सगळ्यांनी सहकार्य करावं आणि माझी विनंती वांगी गावातील रहिवाशांना असेल, नागरिकांना असेल, घाबरून जाऊ नका. फक्त आपलं घर सोडून बाहेर पडू नका. आपलं घर सोडून दुसऱ्याच्या घरात जाऊ नका. आणि कोणीही येणार असेल पाहुणा तर त्याला सांगा सध्या घरी येऊ नका. एवढा नियम पाळा, हा जो कोणी रुग्ण सापडला आहे त्याच्या स्पर्शाने किंवा त्याला म्हणजे त्याच्यामुळे जर कोणाला लागण झाली असेल तर ती आपल्याला वांगीतच रोखता येईल. तेव्हा कृपा करून पोलीस प्रशासनाला सहकार्य करा. माझं कलेक्टर साहेबांशी, SP साहेबांशी, CP साहेबांशी बोलणं झालेलं आहे. आपण हा रोग रोखायचा सोलापुरातच, सोलापूरमध्ये आतमध्ये येऊ द्यायचा नाही असा जो वचन घेतलेला आहे ते पाळूया. सोलापूरकरांनो परत सांगतो, घरात बसूया आणि लढा देऊया.